दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून मुरगुड नगरपालिकेत आज रणकंदन माजलं उपनगराध्यक्ष पक्षप्रदोत आणि विरोधी पक्षनेत्यांसह तब्बल पंधरा नगरसेवक नगरसेविकांनी आपल्या पदाचे राजीनामे गटप्रमुखांकडे पाठवल्यानं खळबळ उडली आहे मुरगुड शहराला ऐतिहासिक सर पिराजीराव तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो गेली दीड वर्ष शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या फिल्टर हाऊसमधील ब्लोरिंग मशीन बंद अवस्थेत असल्यामुळं शहरात दूषित पाणी पुरवठा होतोय संकट असताना शहरातील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागतोय याबाबत शहरातील नागरिकांनी कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावरून उठाव केला होता पण पालिका प्रशासनानं याकडं दुर्लक्ष केलं त्यामुळं आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संतप्त नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला यावेळी नगराध्यक्ष दालनात बसलेले नगराध्यक्ष राजे खान जमादार यांना काही नागरिकांनी दालनातून बाहेर काढलं त्याचबरोबर मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनाही दालनातून बाहेर काढून दालनाला कुलप लावली आणि नगराध्यक्ष राजे खान जमादार आणि मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना धारेवर धरलं यावेळी उपस्थित असणाऱ्या उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके पक्षप्रतोद जयसिंग भोसले यांच्यासह मंडलिक गटाच्या तेरा नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा गटप्रमुख संजय मंडलिक यांच्याकडे पाठवत असल्याचं जाहीर केलं जोपर्यंत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत नगरपालिकेत जाणार नाही अशी आम्ही भूमिका घेतल्याचं उपनगराध्यक्ष नामदेव मेंडके यांनी सांगितलं आहे ते पणे परत आम्ही पंप जे आहे ह्याचा ह्याचा ब्लोअर मशीन आहे ते ब्लोअर मशीन जोपर्यंत बसत नाही आणि नागरिकांना स्वच्छ पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही तिथे जाणार नाही